राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाची याविषयीची सुनावणी जी आहे ती निवडणूक आयोगासमोर सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात दोन्ही पक्षांना म्हणजेच दोन्ही गटांना भूमिका जी आहे आपापली भूमिका मांडण्यासाठी निवडणूक आयोगासमोर हजर व्हावं लागलं आपल्याला ते पाहायला मिळालंय. त्यामध्ये शरद पवार यांच्या गटाकडनं थेट स्वतः शरद पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सुप्रिया सुळे असतील या निवडणूक आयोगासमोर हजर झाल्यात आणि एकूण निवडणूक आयोगासमोर आपली कागदपत्रं जी आहेत किंवा शपथपत्र आहेत किंवा प्रतिज्ञापत्र आहेत ते सर्वच्या सर्व निवडणूक आयोगाला या ठिकाणी दिली आहेत आणि आपली बाजू मांडताना त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाहीये. काही लोकांचं वेगळं मत आहे त्यामुळे याला प्रत्यक्ष फूट न म्हणता किंवा एक मोठा गट वेगळा न होता पक्षामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्याची भूमिका जी आहे ती शरद पवार गटानं या ठिकाणी मांडली. पण आपण जर दुसऱ्या गटाने पाहिलं तर अजित पवार गटाच्या वतीनं त्या ठिकाणी वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडली आणि निवडणूक आयोगाला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा गट जो आहे तो बाहेर पडलेला आहे, तो गट आमचा आहे आणि त्या गटाला जवळपास 42 आमदारांचं समर्थन आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे इतर राज्यांमध्ये म्हणजेच आपण जर पाहिलं तर काही राज्यांमध्ये थेट 7 आमदार असतील, राज्यसभेचे 1 आणि लोकसभेचे 1 असे खासदारांचा पाठिंबा जो आहे तो आपल्याला असल्याचा दावा जो आहे तो शरद अजित पवार गटाने या ठिकाणी केला आहे आणि राष्ट्रवादी चिन्ह जे आहे ते आम्हाला मिळावं ही भूमिका या ठिकाणी मांडली. आपण शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जर आपण दोन गोष्टी पाहिल्या तर शिवसेनेमध्ये दोन्ही जे गट आहेत ते दोन्ही गटांचं म्हणणं होतं की खरी शिवसेना आमची आहे त्यामुळे दोन्हीनी दावेदारी केली, प्रतिज्ञापत्र सादर केले. पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक गट दावा करतो आहे की पक्षात फूट पडली आणि दुसरा गट म्हणतोय की पक्षात फूट पडलेली नाही त्यामुळे निवडणूक आयोगासमोर एक नवा पेज जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही सुनावणी सुरू राहील पण खऱ्या अर्थानं सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार गटाच्या वतीनं जो इमोशनल वातावरण निर्माण करण्याचा काल प्रयत्न झाला तो खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जनतेमध्ये खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांसाठी देखील तितकाच महत्वाचा आहे. काल आपण जर पाहिलं जितेंद्र आव्हाडांचा एक भाऊ कसा डोळे पाणावलेला असल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला. त्याचबरोबर आपण रोहित पवार यांचं ट्विट पाहिलं तर त्या दोन्हींमध्ये की ज्या नेत्यानं पक्ष उभा केला, नेत्यांना मोठं केलं, नेत्यांना मंत्रिपद दिली त्याच नेत्याला स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी थेट निवडणूक आयोगासमोर धडपड करावी लागते अशा आशयाचं विधान जे आहे ते रोहित पवारांनी देखील केलं आणि त्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी कुठेतरी एक इमोशनल वातावरण निर्मिती जी आहे ती या दोन गोष्टींमुळे तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पण निवडणूक आयोगाच्या पुढे इमोशनल आणि या गोष्टींना किती महत्व आहे पण जनतेसमोर जाताना एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो इमोशनल अटॅचमेंट हा देखील अतिशय महत्वाचा आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी जी आहे ती यापुढे देखील चालू राहणार आहे. पुढच्या वेळेस पक्षाच्या वतीनं जी आपण बांधणी म्हणतो की पक्षाची एकूण घटना जी आहे ती घटना काय म्हणते, कशा पद्धतीने निवडणुका झाल्यात, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं म्हणणं आहे की शरद पवार यांची निवडणूक जी आहे ती सर्वानुमते झालेली दिसत नाही आहे, अजित पवारांची जी नेमणूक आहे ती खऱ्या अर्थाने सर्वांचं एकमत घेऊन झाल्याचं त्यांनी या ठिकाणी दावा केला आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर आता शरद पवारांची नेमणूक नक्की निवड कशा पद्धतीने झाली याविषयीची बाजू जी आहे ती निवडणूक आयोगासमोर मांडली जाणार असल्याचं आपल्याला दिसतंय. पण तूर्तास आता सध्या तरी निवडणूक आयोगासमोर फक्त कागदपत्र सादर झाली आणि खऱ्या सुनावणीला पुढच्या तारखेपासून सुरुवात होईल. पण तोपर्यंत अधिकाधिक मतं जमवणं किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकाधिक लोकांच्या भावना आपल्यापर्यंत कशा जोडल्या जातील आणि आपलं म्हणणं जे आहे ते कशा पद्धतीने खरं आहे ही भूमिका जी आहे ती दोन्ही पक्ष जे आहेत ते पटवताना म्हणजे दोन्ही गट जे आहेत ते पटवताना आपल्याला दिसतायत. पण खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग शिवसेनेसारखी भूमिका घेते, निवडणूक चिन्ह गोठवते की अजित पवार किंवा शरद पवार दोघांपैकी एकाला पक्षचिन्ह देतंय आणि पक्षाची जबाबदारी देते याकडे मात्र सर्वांचं लक्ष राहणार आहे.